त्यांची गाणी कधी कधी अशी गाणी असतात की ज्यावेळी ती टीव्हीवर वाचतात तर असं वाटतं असं वाटतं की टीव्हीला चादर घालावी, लोक बघत नाही. मध्यंतरी हे गाणं खूप गाजलं होतं, शांताबाई. जेवढ्या पण शांताबाई होत्या घरात बाहेर पडत होत्या. शांताबाई हटके, शांत हटके. त्याच्यानंतर हे गाणं ऐकलं, पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेडी. कारण ऐकलं ट्रेन मध्ये स्क्वॉड बघून बाईच्या बाजूला उभा नाही आणि बाईला बघून टाकत पप्पी दे गरीबाला या दिन दुबळ्याला या दिन दुबळ्याला. त्या बाईने एवढ्या पाप्या दिल्या आणि अजून देऊ का पब्लिक काही मिस नाही. नंतर कळलं 25 वर्षाची माता. एक गाणं आणखी गाजलं होतं खालास, वयाच्या 60 वर्षी आजच्या बाईने गायलं खालास गाणं. कंपनी चित्रपटाचं गाणं होतं, त्या गाण्याला पुरस्कार मिळाला, आशा बाईला पुरस्कार मिळाला. 16 वर्षाच्या हिरोईनच्या तोंडून ते गाणं पिक्चराईज झालं होतं आणि ते गाणं खूप गाजलं खालास गाणं. खालास गाणं एवढं गाजलं एवढं गाजलं, कुठलंही गाणं गाजलं तर लोक खूप गाजत त्याला. मध्यंतरी गाणं खूप गाजलं होतं, छोले के पीछे क्या है. हे गाणं एवढं गाजलं होतं प्रत्येकाच्या तोंडात बसलं होतं, छोले के पीछे क्या है. एका भैयाला विचारलं, भैया छोले के पीछे क्या है, तो म्हणाला वही है जो पाहिले. खालास गाणं एवढं गाजलं. आमच्या गावामध्ये बाई उठताना बसताना जेवताना झोपताना चोरी सरकायची, खाला तिचा नवराच खाला. शेजारच्या एका म्हातारीने तिला तोंडून ते गाणं ऐकलं होतं, तिने त्याच गाण्यात तिला विचारलं बाई तुझा नवरा कसा खाला झाला. त्या बाईचा नवरा खाला झाला, तिने गाण्यातच सांगितलं आणि म्हातारी म्हणाली तुझा गो नवरा योग्याला ऐसा कैसा तुझा गो नवरा योग्याला कांत बरा होता आज कसा मेला का गो आजारी होता का गो ऍक्सिडेंट झाला का गो अटॅक केला असा कसा झाला खल्लास खल्लास. जवाईचा नवरा खाला झाला तरी गाणं सांगितलं, अगो रात्री पिऊन यायला माझ्या नड्यावर येऊन बसला असं आकर्मशा योम्याला माझ्या डोक्यानं दांडू घेतला मग माझा डोका त्या जीवरती फिरला यो मच्छीचा कोयता त्याच्या माने व मरला खल्लास. धन्यवाद.